राज की, भारत माता की, वंदे वंदे। MH03BS0017 वाहन चालक आपलं वाहन त्वरित बाजूला करायचंय। पोलीस यंत्रणेकडून सूचना आहे, वाहन चालक आपलं वाहन त्वरित बाजूला करायचं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सन्मान्य नामदार चव्हाण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया। मी दक्षिण रायगड भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मंडलाध्यक्ष श्रीकांत पाटील आणि संजय डंगर यांना विनंती करतो की आपण सन्मान्य नामदार चव्हाण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। गोविंदा पथकानं आकृष्ट करण्यासाठी लाखो लाखोची बक्षिसं लावणारे अनेक नेते आहेत, परंतु या उज्ज्वल संस्कृतीचा वारसा जतन करत 7व्या आणि 8व्या स्तरावर असणाऱ्या छोट्या मुलाला अपघात होणार नाही यासाठी क्रेनच्या सहाय्यानं सुरक्षा कवच देणारी पहिली योजना आणणारं एक दमदार महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून चव्हाण साहेबांकडे पाहिलं जातं। पुन्हा चेकदा टाळ्यांच्या गजरात आपण चव्हाण साहेबांच्या ठिकाणी स्वागत करूया। यानंतर खऱ्या अर्थानं दिल्लीच्या तख्तावरती आमच्या रायगडचा सुपुत्र विराजमान झाला नवनिर्वाचित खासदार धैर्यशील दादा पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो सन्मान्य अनिरुद्ध पाटील आणि प्रभाकर शेठ मात्रे यांना। आपण सन्मान्य धैर्यशील दादांचं या ठिकाणी स्वागत संपन्न करावं। सन्मान्य आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेब यांचं स्वागत DB पाटील आणि राजेश मापारा यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सन्मान्य DB काका आणि राजेशजी मापारा यांना विनंती, आपण आमदार रविशेठ पाटील साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं या ठिकाणी स्वागत करावं। पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी रुजवण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले असे दमदार आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांचं स्वागत करतील परशुराम भाऊ पाटील आणि ललित शेठ पाटील यांना विनंती, आपण सन्मान्य आमदार प्रशांतदादांचं या ठिकाणी स्वागत संपन्न करावं। सन्मान्य आमदार प्रशांतदादांचं स्वागत या ठिकाणी ललित शेठ आणि परशुराम भाऊच्या शुभहस्ते संपन्न होईल। माजी आमदार आदरणीय सुरेश भाऊ लाडसाहेब यांचं स्वागत मंगेश दळवे आणि राजेश मोकल यांनी करावं अशी त्यांना विनंती। आदरणीय महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर साहेब यांचं स्वागत सन्मान्य सोमेर पेणकर आणि रवी म्हात्रे यांनी करावं अशी त्यांना विनंती। रवी म्हात्रे हॅलो, बोला भारत माता की, बोला भारत माता की, वंदे। माझे आमदार आदरणीय विनय नातू साहेब यांचं स्वागत स्वप्नील म्हात्रे युवा मोर्चा अध्यक्ष आणि गणेश पाटील यांनी करावं अशी त्यांना विनंती। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा झालं ना। सोमेर पेणकर यांचं स्वागत अतुल टाळ्यांचा गजरात स्वागत होऊन द्या। विनय नातू साहेबांचं झालं, अविनाश कोळी साहेब यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होते। अतुल काळसेकर साहेब यांचं स्वागत या ठिकाणी सोमेरभाई पेणकर यांनी करावं अशी त्यांना विनंती। प्रफुल्ल म्हात्रे यांना विनंती। यानंतर मी सन्मान्य वैकुंठशेठ पाटील यांना विनंती करतो की आपण सन्मान्य सतीश धारप साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं। सगळे मागवा यानंतर सचिन पाटील यांना विनंती, आपण सन्मान्य गिरीशजी तुळपुळे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं।
ज्या एका सुंदर क्षणाची आम्ही सर्व कार्यकर्ते वाट पाहत होतो, तो क्षण धैर्यशील दादांना राज्यसभा मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या स्वप्नांना साक्षात्कारित होण्याचं सामर्थ्य ज्या आपल्या नेत्यामुळे आपल्याला सर्वांना लाभलं, त्या नामदार रवींद्र चव्हाण साहेबांचा सत्कार करण्यासाठी आज आपण इथे जमलेले आहोत. स्वतःच्या लाघवी व्यक्तिमत्वाने, स्वतःच्या कर्तृत्वाने अतिशय खडकाळ आणि अतिशय राजकीय दृष्ट्या दुर्गम असलेल्या भाजपकरता मला वाटतं आपण सत्कारच्या कार्यक्रमात आहोत. आपण इथे भाजी मार्केट सारखं वातावरण करूया नको. जरा कृपया सर्वांनी शांत राहा. त्यामुळे आपल्याला सर्वांना भारतीय जनता पार्टीचं अनुकूल वातावरण तयार करण्याकरता ज्यांनी रायगडचे पालकमंत्री झाल्यानंतर अपार मेहनत घेतली, अथक प्रवास केला, लहानात लहान कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून चल मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटलं, त्याला बळ दिलं, एक आश्वासकता तयार केली की तू पण नेता होऊ शकतोस, त्यातनं अनेक ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टीचे झाले, अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच झाले आणि चव्हाण साहेबांचा स्ट्राईक रेट इतका जबरदस्त की त्यांनी रायगड जिल्ह्याची जबाबदारी घेतल्यानंतर 14 निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे एक आमदार होते प्रशांतदादा ठाकूर, त्या एका आमदाराचे 3 आमदार रायगड जिल्ह्याचे चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली 19 झाले. पालकमंत्री होते तेव्हा या जिल्ह्यामध्ये फक्त 14 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या या रायगड जिल्ह्यात होत्या. आणि आताचं चित्र असं आहे की 68 ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरपंच आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका व्हायच्या आहेत पण त्याच्यामध्ये या संपूर्ण आश्वासक कार्यपद्धतीकडे पाहून या रायगड जिल्ह्यातलं एक गुणी नेतृत्व, अतिशय कष्ट करणारं नेतृत्व, सामान्यांसाठी संघर्ष करणारं नेतृत्व म्हणून ज्या पेणच्या धैर्यशील दादाकडे आपण सगळेजण पाहत होतो, त्या धैर्यशील दादाला भारतीय जनता पार्टीत घेण्याचं कौशल्य आदरणीय चव्हाण साहेबांनी तयार करून दाखवलं. त्यांचा प्रवेश झाला आणि 2024 लोकसभा लढावी म्हणून जो प्रयत्न आपण सर्व कार्यकर्त्यांनी वातावरण तयार करून केला होता, महाराष्ट्रात महायुती झाल्यामुळे आपल्याला सर्वांना ती संधी गमवावी लागली. पण त्या लोकसभा निवडणूक न लढण्याच्या बदल्यात आदरणीय धैर्यशील दादांना खासदारकीच्याच समकक्ष पातळीवरती आम्ही नेऊन ठेवू असा शब्द आदरणीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला होता, तो नेटानी पूर्ण करून घेण्याचं काम पण रवींद्र चव्हाण साहेबांनीच केलेलं आहे मित्रांनो. आणि महाराष्ट्रातल्या भल्या भल्यांना अशक्य वाटणारी गोष्ट, कारण आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला माहिती आहे जालन्यामधले आपले मंत्री होते रावसाहेब दानवे साहेब, त्यांना पराभव पत्करायला लागला
आपल्या मंत्री होत्या भारती पवार मॅडम त्यांना पराभव पत्करायला लागला. महाराष्ट्रात झालेल्या विशिष्ट राजकीय परिस्थितीमुळे अनेकांना पराभव पत्करायला लागला. त्यातल्या दिग्गजांची नावं बाजूला ठेवून आपल्या हक्काच्या धैर्यशील दादाला खासदार करायचं सामर्थ्य हे फक्त आपल्या चव्हाण साहेबांमध्येच आहे. त्यामुळे जितके वेळा आपण आभार मानू जितके वेळा आपण टाळ्या वाजवू तेवढ्या कमी आहेत. आपल्या या सगळ्या कार्यपद्धतीवर धैर्यशील दादाच्या कष्टावर त्याच्या मेहनतीवर त्याच्या संघर्षाच्या वृत्तीवर मग ते खारेपाट विभागातला पाण्याचा मोर्चा असेल पेण अर्बन बँकेचा मोर्चा असेल या सर्व कार्यपद्धतीवर देवेंद्रजींचं पण अनेक वर्ष लक्ष होतं. आणि मित्रांनो भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे की जे रामराज्याचं स्वप्न बघतात आणि रामराज्याचा जो पण आहे रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर वचन न जाई जो शब्द दिला होता तो भारतीय जनता पार्टीने पाळला. त्यामुळे या जिल्ह्यातले अनेक नेते की जे भारतीय जनता पार्टीतला हा बदल धैर्यशील दादाचं पुनर्वसन या सर्व गोष्टीकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते त्या सगळ्यांमध्ये सुद्धा तेवढीच आशा आणि आश्वासकता निर्माण झालेली आहे. आदरणीय चव्हाण साहेब धैर्यशील दादांच्या मागोमाग बरेच नंबर लागलेले आहेत आपल्याला माहिती आहे. आम्ही थोडेसे स्वार्थी आणि लबाड कार्यकर्ते आहोत. तुमचा आज सत्कार करून पुढे काहीतरी पदरात पाडून घेण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे असाच एखादा आमदार आम्हाला विधान परिषदेत मिळावा आणि तुमच्या नेतृत्वाखाली या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व कार्यकर्ते आज तुम्हाला शब्द देतो की आमचे 3 ते किमान 4 आमदार कमळाचे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपला प्रेमाचा आशीर्वाद आपला प्रवास आपलं पाठबळ हे आम्हाला सतत लाभो हीच माझ्या प्रास्ताविकाची मुख्य भूमिका आहे. आपल्या या व्यस्त कारभारातल्या वेळेच्या व्यस्ततेतून आपण आज आमच्यासाठी वेळ दिला आहे आणि आम्ही जे जे कौतुक तुमचं करणार आहोत ते करून शांतपणाने करून घेण्याच्या कबुलीवर आपण इथे आलाय त्यामुळे सगळ्यांच्या वतीने आपले आभार. मी माझं प्रास्ताविक संपताना मंचावरील सर्व मान्यवरांना आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचा सत्कार करण्याची विनंती करतो. त्यांनी अतिशय प्रेमपूर्वक सगळ्यांनी चव्हाण साहेबांचा सत्कार करावा अशी माझी सर्व मान्यवरांना विनंती आहे. सर्व मागे बसलेले पदाधिकारी पुढे बसलेले मान्यवर सर्वांनी एक दिलानी एक सुरांनी हा सत्कार करायचा आहे आणि हा सत्कार पूर्ण होईपर्यंत एक क्षण सुद्धा सभागृहाच्या टाळ्या थांबता कामा नये. धन्यवाद. धन्यवाद धारप साहेब. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण सन्माननीय नामदार चव्हाण साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार संपन्न करायचा आहे. संपूर्ण कोकणात स्वामी विवेकानंदांची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी जे जे प्रयत्न करायचे ती करण्याची कार्यक्षमता असणारं नेतृत्व अत्यंत गलित गात्र अवस्थेत असलेल्या भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा नवचैतन्याची संजीवनी देऊन दिशा देणारं प्रत्यक्ष युद्धासाठी लढाईसाठी भाजपचं शासन नाही तर सर्वसामान्यांना सुशासन देण्यासाठी मोदीजींच्या स्वप्नातील एक शिलेदार म्हणून कोकणात कार्य करण्यास सुरुवात केली. अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच निवडून आणण्यापासून त्यांनी कमळ फुलवायला सुरुवात झाली. पेण विधानसभेत हक्काचा भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणण्यापासून ते लोकसभेला महायुतीचे उमेदवार श्री सुनीलजी तटकरे यांच्या विजयी करण्यासाठी त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे हे शक्य झालं. माननीय धैर्यशील दादांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आणि धैर्यशील दादांना मिळालेली खासदारकी ही आपल्याच कार्याची पोचपावती आहे. योग्य व्यूहरचना अचूक नियोजन कुशल संघटन कौशल्य
कठोर मेहनत धडाडी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आपली वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटपर्यंत घेऊन जाण्याची आपली धमक म्हणून साहेब आपण सगळ्यांच्या कोकणांचे हृदयस्थ लोकनेते आहात. जोरदार टाळ्यांच्या गजरात चव्हाण साहेबांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. कोसळली सर दक्षिण उत्तर घमघमले मातीतून अत्तर अष्ट दिशातून अभीष्ट चिंतन घुमला जय जयकार. पहिल्या हिरव्या तृणपात यांचा आज असे सत्कार. पहिल्या हिरव्या तृणपात यांचा आज असे सत्कार. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण चव्हाण साहेबांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार संपन्न करूया. यानंतर सन्मान्य सतीश धारप साहेब आणि अथर्व धारप यांच्या वतीनं गणरायाची मूर्ती चव्हाण साहेबांना या ठिकाणी सत्काराच्या प्रसंगी भेट देण्यात येत आहे. मी सन्मान्य देवेन मराठे गुरुजी या ठिकाणी आशीर्वचन करतील ते आपण या ठिकाणी ऐकायचं आहे. सन्मान्य या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यानं महत्त्वाची भूमिका बजावली ते आपणा सर्वांचे मार्गदर्शक रायगड लोकसभा प्रमुख आदरणीय सतीशजी धारप साहेब आणि सन्मान्य अथर्वजी धारप यांच्या वतीनं गणरायाची मूर्ती साहेबांना या ठिकाणी त्यांचं सन्मान होतोय. गणरायाची मूर्ती देऊन मी देवेन मराठे गुरुजी यांना विनंती करतो की आपण आशीर्वचन करायचं. श्री गणेशाय नमः. यतो अनंत शक्तेरनंताश्च जीवा यतो निर्गुणाद प्रमेया गुणास्ते यतो भाति सर्वं त्रिधा भेद भिन्नं सदा गणेशं नमामो भजामः. सदा गणेशं नमामो भजामः. सदा गणेशं नमामो भजामः. हरिः ओम्. गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पद आन शृण्वन्नोतिभिः शिरसादनम् देवाश्चित्ते असुर्य प्रचेतसो बृहस्पते यज्ञं भागमानशु उस्रा इव सूर्यो ज्योतिषामहो विश्वेशामिज्जनिता ब्रह्मणामसि आविबाध्या परिरापस्तमांसि ज्योतिष्मन्तं रथमृतस्य तिष्ठसि बृहस्पते भीममामित्रदम्भनौ रक्षोहणं गोत्रभिरौ स्वर्विदं सुनीतिभिरन्नयसित्राय सैजनय्यस्तुभ्यन्दाशान्नतमोहो अश्नवत ब्रह्मद्विषस्तप नो मन्युमीरसि बृहस्पते महितत्ते महितवनं नतमोहो न दूरितं कुतश्च न नारातयस्थितिर्नद्वया विनाः विश्वा इदस्माद्भरसो विबाधसे यंसो गोपारक्षसि ब्रह्मणस्पते त्वन्नो गोपाः पथिकृद्विचक्षणस्तव व्रताय मतिभिर्जरामहे बृहस्पते यो नो अभिहुवरो दधे स्वातं मरं मर्तुदच्युनारस्वती उत वा यो नो मर्चयादनागसोराती वामर्तसानुको मृगाः बृहस्पते अपदं वर्तया पतः सुगन्नो अस्यै देववीतये कृधि त्रातारन्त्वा तनूना हवामहे वस्परतरधिवक्तारमस्मयं बृहस्पते देवनिदो निबर्हयमादुरेव उत्तरं सुम्नमन्नाशन् त्वया वयं सुवृधा ब्रह्मणस्पते स्पार्हा वसु मनुष्यादो धीमहि श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. स्वस्ति मन्त्रार्थाः सफलाः सन्तु. आराध्यदेवता श्रीसिद्धिविनायकमहागणपतिदेवता प्रसादोऽस्तु. ॐ स्वस्ति. धन्यवाद. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. धन्यवाद. यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे अमित पाटील सरपंच अंतोरे या सर्वांच्या वतीनं चव्हाण साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल. पेण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सभापती जयमाला म्हात्रे आणि उपसभापती नितीन पाटील सन्मान्य चव्हाण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतील.
यानंतर खऱ्या अर्थानं रायगडच्या एक शिलेदार सन्मान्य चव्हाण साहेबांनी दिल्लीमध्ये पाठवला. एक घराण्याचा दैदिप्यमान वारसा, 2 वर्ष महाराष्ट्र विधानसभाचे सदस्य, तदनंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आणि खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या शिवरायांच्या या ऐतिहासिक भूमीतून एक मर्द मावळा दिल्लीच्या तख्तावरती चव्हाण साहेबांनी पोहोचवला. धैर्यशील दादांचा सन्मान, चव्हाण साहेब आपल्या शुभहस्ते आपण या ठिकाणी संपन्न करावा अशी आपणास मी विनंती करतो. अवघा आसमंत जणू आज आपल्यासाठीच उमलतोय, फुलापानातून वारा मंगल सुरांनी साथ घालतोय, क्षितिजावरचा तेज पिसारा आपल्यासाठीच फुलतोय, आता उठावं आणि निघावं उंच शिखराच्या दिशेनं, आयुष्याच्या कवेत घेऊन आनंदाचं गाणं गायचं, आकांक्षांच्या पाठीवरती स्वप्नपूर्तीचं गीत लिहायचं. मी निलिमाताईंना या ठिकाणी आमंत्रित करतो. धैर्यशील दादा आणि निलिमाताईंचा या ठिकाणी रिद्ध सत्कार सन्मान्य चव्हाण साहेबांच्या शुभहस्ते. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या माणसासाठी आपण या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवूया. हार्दिक हार्दिक अभिनंदन सन्मान्य धैर्यशील दादा पाटील. आणि मी पुन्हा एकदा चव्हाण साहेबांना विनंती करतो की धैर्यशील दादांच्या मातोश्री, ज्यानं अनेक राजकीय या ठिकाणी डावपेच पाहिले, त्या मातोश्री विजयाताई पाटील यांचा सुद्धा सन्मान आपल्या शुभहस्ते आपण या ठिकाणी संपन्न करावा अशी आपणास विनंती करतो. यानंतर पेण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय रविशेट पाटील साहेब यांचासुद्धा सन्मान चव्हाण साहेब आपल्या शुभहस्ते आपण संपन्न करावा. मी कौशल्य काकूंनाही व्यासपीठावर आमंत्रित करतो. चव्हाण साहेबांच्या शुभहस्ते सन्माननीय आमदार रविशेट पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. युवा मोर्चाच्या वतीनं सन्मान्य धैर्यशील दादांचा सन्मान या ठिकाणी होईल. मी सगळ्यांना विनंती करतो आपण समोर जायचंय. धन्यवाद. यानंतर मगाशी प्रास्ताविकामध्ये दारप साहेबांनी या ठिकाणी नमूद केलं की रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार येईपर्यंत अनेक कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीमध्ये तग धरून राहिले की एक कितीतरी दिवस आपल्याला सुवर्ण संधी मिळेल, चांगले दिवस येतील. आणि या सर्व भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीपासून ते आजपर्यंत असलेले साक्षीदार सहकार आघाडीचे प्रमुख आदरणीय गिरीशजी तुळपळे साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. आजच्या या भव्य दिव्य सत्कार सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेले या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि खऱ्या अर्थाने रायगडच्या राजकीय पटलावर शिल्पकार म्हणून ज्यांचं नाव नोंदलं गेलं आहे ते नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब, या जिल्ह्याचे राज्यसभा सदस्य माननीय धैर्यशील दादा पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमचे मित्र महेश मोहितेजी, आमचे जिल्ह्या आमच्या तालुक्याचे नेते छोटमशेठ भोईरशी, उत्तर रायगडचे अध्यक्ष माझे मित्र अविनाशजी कोळी, माजी आमदार आमचे मित्र विनयजी नातूसाहेब, कर्जतचे माजी आमदार लाडसाहेब, ज्यांनी खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची आमदारकीची सुरुवात केली, ते आमचे पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूरसाहेब, पेणचे आमदार रवींद्रजी पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले
महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी के उपाध्यक्ष अतुलजी काळसे साहेब, आदरणीय धैर्यशील दादांच्या मातोश्री, आमचे नेते आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं गेल्या 4 वर्षापासून स्फुल्लिंग फुलवलेले आहे, असे माझे मित्र सतीशजी धारप साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असलेले अनेक मान्यवर ज्यांची नावं घेणं अत्यंत शक्य नाही, ते सर्व आदरणीय आणि उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार बंधूंनो, आज मला अत्यंत आनंद झालेला आहे. एका अर्थाने मला खऱ्या अर्थाने उचंबळून आलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा विजयाचा असाही एक क्षण आज आलेला आहे, तो मी आज इतक्या आनंदाने उपभोगतो आहे. माझ्याबरोबर निश्चितपणे सांगतो की माझ्याबरोबर जे 1980 सालापासून काम करतायत त्यातले काही जण म्हणजे ज्यांचे नाव निश्चितपणे घेईन असे आमचे चंद्रकांत दादा घोसाळकर असतील, नाना महाले असतील, सतीशजी धारपसुद्धा असतील, या सगळ्यांना प्रचंड प्रेमाचं भरतं आलेलं आहे. कारण मी आणीबाणीचा कालखंड गेल्यानंतर 1979 सालापासून आम्ही काम करत मंडळी आलेलो आहोत. जे आणीबाणीच्या काळामध्ये भोगलं त्याचं कुठेतरी आम्हाला स्वप्न पडेल, स्वप्न आमचं खरं होईल अशा आशेने आम्ही काम करत राहिलो. 81 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यापासून ती आशा आमची द्विगुणित होत गेली. त्या काळच्या भारतीय जनता पार्टीची रायगड जिल्ह्यातली अवस्था तर फार वाईट होती. 3 पंचायत सदस्य या रायगड जिल्ह्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीकडे होते. हळूहळू कुठेतरी आशाचा किरण, कुठेतरी आमची मेहनत फळाला येत गेली आणि म्हणून कुठेतरी 91-92 साली आमचे 1 पंचायत समितीमध्ये कर्जतला सीट निवडून आली, केवढा मोठा आनंद झालेला होता. हळूहळू काम करत होतो पण एक कामाला निश्चितता नव्हती, एक स्थगिती आलेली होती, एक हेटाळणीच्या स्वरूपात भारतीय जनता पार्टी या रायगड जिल्ह्यामध्ये वागवत होता. पण निश्चित आम्ही आशा सोडलेली नव्हती, सोडणार नव्हतो, सोडलीच नव्हती आणि म्हणून कुठेतरी आमच्या सगळ्या परिश्रमाला फळ मिळत गेलं. 2014 साली या जिल्ह्यामध्ये पहिला भारतीय जनता पार्टीचा आमदार पनवेलला निवडून आला आणि 2019 साली तीन आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. ज्या शिवसेनेने आमची कायम हेटाळणी केली, ज्यांनी आम्हाला दाबलं, डॉमिनेशन केलं, त्या शिवसेनेची अवस्था फार वाईट झाली आणि भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार या देशात निवडून आले. आमचे 6 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. आमच्याकडे काही पंचायती आल्या, आमच्याकडे काही पंचायत समितीही आल्या. भारतीय जनता पार्टी वाढत गेली, सगळ्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांना आनंद होत गेला. आणीबाणीमध्ये ज्यांनी कारावास सोसलेले होते असे 102 च्या वरती आणीबाणीग्रस्त या जिल्ह्यात आहेत, त्यातले काही आज जिवंत आहेत, त्यातला मी एक जिवंत आहे. पण ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आशा सोडलेली नव्हती. अटलजींचा ज्या वेळेला शपथविधी TV वर आम्ही मंडळींनी पाहिला होता त्यावेळेला माझ्यासकट, माझ्या वडिलांच्या सकट त्यांच्या जुन्या पिढीचे लोक आनंदाश्रू ढाळत होते. आज आपण 3 आमदारांना घेऊन आहोत. आम्हाला गेल्या वेळची लोकसभा हवी होती, आम्हाला लोकसभेमध्ये खात्री होती, पण आमच्या नेत्यांनी आग्रह केला पुढील काळाचा, त्यांनी विचार केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं थोडे मागे थांबा, आम्ही तुम्हाला खासदारा एवढीच योग्यता असलेलं पद देऊ. आम्हाला ते पद मिळालं, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपला शब्द पाळला आणि धैर्यशील दादांच्या रूपाने राज्यसभेचा खासदार म्हणून आम्हाला खासदारकी मिळाली. याच्यामध्ये मोठं श्रेय निश्चितपणे चव्हाण साहेबांचं आहे, पण चव्हाण साहेब माझं याच्यावरती समाधान नाही. चव्हाण साहेब आम्हाला लोकसभेचाच खासदार हवा आहे. भारतीय जनता पार्टीचा रायगड लोकसभेचा खासदार म्हणून लोकसभेमध्ये बसणारा खासदार आम्हाला पाहिजे. धैर्यशील दादा तर आम्हाला मिळणारच आहेत, पण आम्हाला एक लोकसभेचा खासदार तुम्ही द्याल याची निश्चितपणे अपेक्षा आहे. आपण केलेलं कर्तृत्व खूप मोठं आभाळा एवढं आहे.
भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यकर्त्याला आपला निश्चितपणे अभिमान वाटेल. आपण त्या निश्चितपणे कर्तृत्वाचे आहात. आपल्या सगळ्या कर्तृत्वाला सलाम करतो. पुन्हा एकदा आपलं निश्चितपणे अभिनंदन करतो आणि या रायगडच्या भूमीमधनं भारतीय जनता पार्टीचा खासदार तो राज्यसभेचा का असेना पण पहिल्यांदा निवडून गेल्याबद्दल त्यांचा अभिनंदन करतो. पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तुळपळे साहेब. आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून पेण तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेचे असलेल्या डोलबी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय परशुराम म्हात्रे आणि त्यांचे सर्व सदस्य आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते हा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होईल. लवकर यायचं आहे जरा. सतत 25 वर्ष ग्रामपंचायत सदस्य ते विद्यमान सरपंच असा प्रवास आज काँग्रेस पक्षाला अखेरचा अलविदा करीत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय. जोरदार राज्यांच्या करत आपण परशुराम म्हात्रे आणि त्यांचं सर्व मंडळींचं या ठिकाणी स्वागत करूया. परशुराम म्हात्रे आपण लवकर या. ग्रुप ग्रामपंचायत डोलवी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. बोला भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की. सन्माननीय सदस्य नंदकुमार पेडवी, सपना पाटील, सौ सुहासिनी म्हात्रे, रोहिदास पवार आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. या सर्वांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण हार्दिक स्वागत करूया. हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर शिवसेना युवासेना उपजिल्हा प्रमुख बेलवड्याचे सुपुत्र सन्मान्य प्रवीणजी पाटील आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसही आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. त्यांना मी विनंती करतो आपणही व्यासपीठावर यायचं आहे. प्रवीण पाटील नंतर बाकीचे पक्षप्रवेश आहेत ते नंतर होतील. प्रातिनिधिक स्वरूपात आपण हे पक्षप्रवेश करतोय. प्रवीण पाटील आपण या. प्रवीण पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी आपण व्यासपीठा जवळ. चला जरा व्यासपीठ मोकळं करा. उपजिल्हा उप शाखा प्रमुख प्रवीण पाटील युवा सेना उपाध्यक्ष आणि बेलवडे आणि या पूर्ण परिसरातील एक दमदार नेतृत्व युवा सेना उपजिल्हा प्रमुख आज शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत उबाठा गटाच्या युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण पाटील बेलवडे आणि सर्व मंडळी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. निश्चितपणानं या जिथे जिल्हा परिषद विभागामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक वाढलेली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रवीण पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. चला युवा सेना उपजिल्हा प्रमुख बेलवडे प्रवीण पाटील त्यांचे सर्व युवा सहकारी एकनाथ पाटील आणि सर्व सहकारी मंडळी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते. एकनाथ पाटील आपण सुद्धा यायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात.
बोला भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा। बाकी सर्व मंडळी बसून घ्या। प्रफुल्ल भाऊ, वेरखोल बिरवाडी तालुका महाड या ठिकाणाहून उबाटा गटातून अकेश अंकुश तांबे, अनिकेत तांबे, रोशन पार्टे, अविनाश घाग, पपेश तांबे, निगडे मधून योगेश सणस, शांताराम जगताप, महाड तालुक्यातील एरखोल आणि निगडे गावचे माजी सरपंच, महाड मंडळ अध्यक्ष श्री निलेश देवगिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बिपिन मामुणकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि चव्हाण साहेबांवरती विश्वास ठेवून सारी मंडळी आज भारतीय जनता पार्टी प्रवेश करते, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। माणगाव मधले उमेश यादव, तेजस पवार, रोशन मोरे, बिकी दुर्कर, नितीन शेलार, संतोष पोद्दार, रामदास सावंत, सुंदर गायकवाड यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत। विशेष प्रयत्न श्री विठ्ठल घाग यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश आज ठिकाणी संपन्न होते। हार्दिक हार्दिक स्वागत सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, अगदी दोनच मिनिटांमध्ये आपण प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी संपवणार आहोत। पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया। बोला भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा वंदे। धन्यवाद। धन्यवाद। यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आमचे नेते सन्माननीय अतुलजी काळसेकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं। सन्माननीय अतुलजी काळसेकर साहेब। सन्मान्य अतुलजी काळसेकर साहेब। धन्यवाद मिलिंदजी। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आमचे कोकणचे नेते रवींद्र चव्हाण साहेब, या मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील आणि नवनिर्वाचित खासदार आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशील दादा पाटील। चव्हाण साहेब, खरं म्हणजे हा एवढा मोठा जनसमुदाय जो या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे, या सगळ्या जनसमुदायाला एप्रिलमध्ये किंवा मार्चमधल्या झालेल्या सगळ्या जाहीर सभेमध्ये एक घोषणा देताना मी नेहमी बघत होतो, सगळ्या जाहीर सभामध्ये एकच वादा, एकच वादा। आणि
त्यांचा जो वादा होता तो वादा तुम्ही मनापासून पूर्ण केला त्याबद्दल रायगड भारतीय जनता पार्टी आणि सगळ्या जनतेच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार। धैर्यशील दादा, म्हणजे या सगळ्या यशामध्ये आणि या सगळ्या यशामध्ये सगळ्यात जर मोठं कोणाचं श्रेय असेल आमच्या कार्यकर्त्यांमध्ये तर ते श्रेय सतीश धारप साहेब यांचं आहे, कारण हा कॉन्फिडन्स त्यांनी आम्हाला दिला की धैर्यशील खासदार होऊ शकतो म्हणून। मी त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आपण सगळे मगाशी कार्यक्रम सुरू झाला ना त्यावेळेला बघत असाल की आम्ही सगळेजण आलो तर धैर्यशील दादा स्टेजवर बसला नाही, तो तुमच्या बसण्याची व्यवस्था करत होता। खुर्च्या कशा लागतील, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी कशा बसतील, माझे कार्यकर्ते उभे आहेत सगळे, या सगळ्या व्यवस्थेकडे त्याचं लक्ष होतं। आणि साहेब मी मनापासून धन्यवाद देतो, एक सोन्यासारखा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाला दिलात, तो कार्यकर्ता असं म्हणतो, आणि त्याला तुम्ही राज्यसभेमध्ये खासदार म्हणून पाठवलं जातं। मी बांद्यातनं आलो आहे, बांदा हे सिंधुदुर्गाचं टोक आहे तसं महाराष्ट्राचं टोक आहे, गेले 25 वर्ष ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे। आणि मला यश काय असतं ना आणि यशाचं काय महत्त्व असतं ना ते मला माहिती आहे की तुम्हाला यश मिळाल्यानंतर लोक कसं तुमचं कौतुक करतात। याही निवडणुकीमध्ये साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट इथे समजत नाही बोलला, सगळ्यात चांगलं यश जो कोणी मिळवलं असेल ना ते रवींद्रसाहेब चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली कोकणातील कार्यकर्त्याने मिळवलं। आणि यासाठी मी तुमचं मनापासून धन्यवाद देतो। मी पत्रकारांसमोर सांगतो की या कोकणातले तिन्ही खासदार जे निवडून आले आहेत, एक भारतीय जनता पक्षाचा, एक राष्ट्रवादीचा आणि एक शिंदेसेनेचा, हे तिन्ही खासदार भारतीय जनता पक्षाच्या मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्यामुळे मिळाले आहेत। या पेनमध्ये 48,000 मतांचं मताधिक्य तुम्ही दिलात आणि त्यामुळे इकडचा राष्ट्रवादीचा खासदार जिंकू शकला। प्रशांत दादा, तुम्ही पनवेलमध्ये आणि मावळमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी जे मताधिक्य दिलं त्याच्यावर मावळचा शिंदेसेनेचा आमदार जिंकला। साहेब माझं एवढंच म्हणणं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला या कोकणामध्ये जास्तीत जास्त मतदारसंघ लढवण्याची संधी द्या। मी 100% सांगतो की तुमचं जे स्वप्न आहे या कोकणातल्या 39 विधानसभेमधले सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीला जिंकवायच्या आपल्याला, त्यासाठी तुम्ही कष्ट घेत आहेत आणि आम्ही या सगळ्या महायुतीच्या विजयामध्ये या कोकणातील कार्यकर्ते खऱ्या अर्थाने मनापासून प्रयत्न करतील असा शब्द तुम्हाला देतो। धैर्यशील दादांच्या खासदारकीच्या रूपाने तुम्ही कुणबी सेनेला कुणबी समाजाला न्याय दिलेला आहे आणि संपूर्ण कोकणामध्ये धैर्यशील दादा तुम्हाला प्रवास करायचा आहे कुणबी समाजासाठी त्यातनं, आणि तुम्ही त्याचे खऱ्या अर्थाने नेते आहात, त्यांचे प्रश्न तुम्ही खऱ्या अर्थाने सोडवणार आहात। पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करून मी लांबलेलं प्रास्ताविक संपवतो, धन्यवाद। यानंतर पनवेल मतदारसंघाचे दमदार आमदार आदरणीय प्रशांत दादांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं। बोला भारत माता की वंदे। आपल्या भारतीय जनता पार्टीच्या समस्त कार्यकर्त्यांच्यासाठी जे आनंदाचे क्षण आलेले आहेत, या आनंदाला कारणीभूत असलेले या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी रुजावी वाढावी यासाठी आपल्या परीनं पूर्ण ताकद आपणा सर्व कार्यकर्त्यांना देणारे आपले नेते, आपले खऱ्या अर्थानं पालक माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सत्कारासाठी आणि आपले नवनिर्वाचित खासदार धैर्यशील दादा यांच्या सत्कारासाठी आज मंचावरती उपस्थित असणारे सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित आपले नवनिर्वाचित खासदार आदरणीय धैर्यशील दादा पाटील, मंचावर उपस्थित असणारे
स्थानिक आपले आमदार आणि माजी मंत्री माननीय रविशेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, माजी आमदार सुरेश लाड साहेब, माजी आमदार विनय नातू साहेब, उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळीजी या ठिकाणी उपस्थित, सन्माननीय अतुल काळसेकरजी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सन्माननीय धरेशील दादांच्या मातोश्री, मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय सतीश धारप साहेब, मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे मंचावरचे सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित असणारे आपण सर्व पदाधिकारी, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आजच्या या सत्कारासाठी आनंदानं आवर्जून उपस्थित राहिलेले आपण सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार, सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधूंनो, खरं तर आपण सगळेजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळेजण भाग्यवान आहोत की आजचा दिवस आपल्या सर्वांच्या या ठिकाणी नशिबी आज पाहण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभलं। या जिल्ह्यामधून भारतीय जनता पार्टीचे खासदार हे राज्यसभेवरती निवडून गेलेले आहेत। खरं तर इथे बोलत असताना आपल्याला ज्या पद्धतीनं सांगितलं की केवळ राज्यसभेवर नाही, येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला लोकसभेवर देखील खासदार पाहिजे आहेत, पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी बोलत असताना ज्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी सांगितलं गेलं की कशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीची होती, काही निवडक पदाधिकारी कार्यकर्ते आज जे भारतीय जनता पार्टीचं प्रत्यक्षरित्या गिरीशजी आपण सांगताय तसं काम करतायत, या सर्व कार्यकर्त्यांच्या मनातल्या आशा अपेक्षा, या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं निष्ठेनं आणि आढळपणानं काम करणारे सगळे कार्यकर्ते की ज्यांना सातत्यानं निरुत्साहित करण्याचं काम समोरचे पक्ष करत होते, चेष्टा करण्याचं काम करत होते, आणि तरीही भारतीय जनता पार्टीचं काम करायचे ते थांबले नाहीत, पण आपल्या सगळ्यांचं भाग्य मी म्हणालो ते याच्यासाठी आहे की जेव्हा रवींद्र चव्हाण साहेब यांनी आपल्या पालकमंत्रीपदाची सूत्र हातामध्ये घेतली आणि ती सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर एखाद्या कडव्या कार्यकर्त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला साम दाम दंड भेद या प्रत्येक रूपानं ताकद देण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेबांनी केलं आणि एक एक करत कार्यकर्ता प्रत्येक तालुक्यामध्ये विभागामध्ये जोडला गेलेला आपण सगळ्यांनी मिळून पाहिलेला आहे। या ठिकाणी याच्या माझ्या आधी जी मनोगत व्यक्त झालीत त्याची पुनरावृत्ती मला करायची नाही, पण निश्चितपणानं आपल्यापैकी व्यासपीठावर बसणारे जे आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते आहेत, चव्हाण साहेब म्हणाले हे आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला छोटं 10x20 व्यासपीठ आता या ठिकाणी भागणार नाही, तर आता हे सर्व कार्यकर्ते, हे सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी अभिमानानं मंचावरती बसले आहेत, आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत ते आज मंचावरती बसले आहेत। पण मी चव्हाण साहेब आपल्याला सांगतो, यापैकी एकेका कार्यकर्त्याला जर या ठिकाणी आज राजकीय किंमत जर मिळाली असेल तर ती तुमच्यामुळं मिळालेली आहे, आणि तुमच्यामुळं या सगळ्यांचा सन्मान आज वाढला, त्यांच्या तालुक्यात वाढला, त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये वाढला, शासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाढला, आणि त्याच्या माध्यमातून आज प्रत्येकाला मी काहीतरी करू शकतो, मी माझ्या पक्षासाठी काहीतरी करू शकतो, माझा पक्ष आज आहे याच्यापेक्षा मी मोठा करू शकतो, हा आत्मविश्वास चव्हाण साहेबांच्यामुळं आज तुम्हाला आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। आणि आज जो कार्यकर्ता व्यासपीठावर नाही, समोर आहे, त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी, मोदीजी हे 2014 सालापासून तुमच्या आमच्या हृदयात वसलेले आहेत, मोदीजींसारखं कर्तृत्व या देशामध्ये या ठिकाणी गाजवण्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं राज्यामधून नेतृत्व पुढे येतं, माननीय देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची 14 ते 19 संधी मिळाली आणि त्या कालावधीमध्ये देखील त्यांनी ज्या पद्धतीनं या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं ते एका अर्थानं जनतेच्या दिशेने दिशादर्शक होतं, जिल्ह्यातल्या जनतेला वाटत होतं की जे आज देशात घडतंय, राज्यात घडतंय, ते आमच्या जिल्ह्यामध्ये देखील घडलं पाहिजे, आणि ते घडवण्याच्यासाठी खऱ्या अर्थानं चव्हाण साहेबांनी पालकमंत्री म्हणून सूत्र हातात घेतली आणि तेव्हापासून हा बदल घडत गेलेला तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहतोय, आणि म्हणून हे करण्याच्या दृष्टिकोनातून आज निश्चितपणानं चव्हाण साहेब आपलं आम्ही सगळेजण मनापासून आभार व्यक्त करू की आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं प्राण फुंकण्याचं काम
हे तुम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची ही ताकद आज या ठिकाणी वाढलेली दिसते आहे. आज धरेशील दादांचा खासदार झाल्यामुळे आपण सत्कार करतो आहे, पण मला आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाला मनातून आत्मविश्वास आहे की ही जी संधी पक्षाच्या नेतृत्वानं धरेशील दादांना दिलेली आहे त्याचं 52 कशी सोनं या ठिकाणी केल्याशिवाय धरेशील दादा राहणार नाहीत. त्यांच्या पूर्ण कारकिर्दीला मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्यासारखा एक तडफदार कार्यकर्ता, कार्यकर्त्यांच्यामध्ये जनसामान्य होऊन मिसळणारा कार्यकर्ता, त्यांच्या सुखदुःखाची चिंता करणारा कार्यकर्ता हा निश्चितपणानं त्यांना या जिल्ह्याचे महाराष्ट्राचे प्रश्न त्या संसदेच्या पार्श्वभूमीवर मांडल्याशिवाय स्वस्थ ठेवणार नाहीत आणि या आपल्या सर्वांना त्यांचा अभिमान वाटेल अशी त्यांची कारकीर्द घडेल याच्यासाठी मला निश्चितपणानं त्यांना शुभेच्छा द्याव्याशी वाटतात. दारप साहेब, या निमित्तानं मी तुमचंसुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो की धरेशील दादांना आज भारतीय जनता पार्टीमध्ये आणण्यासाठी तुम्ही जी प्रयत्नांना सुरुवात केली आणि त्यांच्यामध्ये जो विश्वास तुम्ही जागवला मग त्याच्या माध्यमातून आज धरेशील दादा भारतीय जनता पार्टीकडे आले. सुरेश लाड साहेब आज भारतीय जनता पार्टीकडे आले. या इथल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना होय आपण विजय मिळू शकतो हा आत्मविश्वास धारप साहेबांनी या ठिकाणी देण्याच्यासाठी पुढाकार घेतला. खरं तर आठवड्यातून 3 वेळा धारप साहेबांना डायलिसिस करावं लागतं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं या ज्या त्यांच्या आरोग्याच्या अडचणी आहेत पण या सगळ्या आरोग्याच्या अडचणी दूर करत आज इथं तुम्ही समोर बसलेली मंडळी आहात. व्यासपीठावर बसलेली मंडळी असेल पण मला खात्रीनं सांगा असं वाटतं की आज तुमच्या माझ्यापेक्षा एक पाऊल पुढं टाकून जर जिल्ह्यामध्ये प्रवास करून मेहनत जर कोणी करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे सतीश धारप आणि त्यांच्यामुळं आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद वाढते आहे आणि म्हणून धारप साहेब मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. आज भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये ताकदीनं पुढं चाललेली आहे. एक एक करत या जिल्ह्यामधल्या तुमच्या माझ्या गावातल्या समस्या अडचणी दूर करत तुम्ही कार्यकर्ते व्यासपीठावरचे पदाधिकारी आज पुढं चाललेले आहेत आणि पक्ष नेतृत्वानं मग त्याच्यामध्ये केंद्रातलं नेतृत्व असेल, राज्याचं नेतृत्व आपले माननीय देवेंद्र फडणवीसजी, चंद्रशेखर बावनकुळे साहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी आपल्यावरती विश्वास टाकला आणि जो भरोसा आपण धैर्यशील दादांना या ठिकाणी पक्ष म्हणून दिलेला आपण सगळ्यांनी ऐकला, पक्ष नेतृत्वानं त्यांना या ठिकाणी शब्द दिला आणि कुठंतरी मनामध्ये आपल्यापैकी प्रत्येकजण नवस करत होता की देवा काही केल्या हा शब्द जो दिलाय तो शब्द खरा ठरू दे. हा शब्द आज खरा झाला. खऱ्या अर्थानं आज मला असं वाटतं की अनेक जणांच्या डोक्यावरचं ओझ हे पूर्णपणानं उतरलं आहे. आज सर्वसामान्य जनतेच्या पुढं ताठ मानेनं तुम्ही आम्ही सांगू शकतो भाजप जो शब्द देतो तो खरा करून दाखवतं. ही ताकद तुमची आमची जी पक्षानं वाढवली त्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेतृत्वाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि याचं उतराही कसं होऊ शकू तर आज तुमच्या माझ्या रूपानं ही वाढलेली ताकद ही अधिकाधिक लोकांच्या कारणी या ठिकाणी आली पाहिजे. त्यांच्या अडचणी सोडवणं, समस्या सोडवणं या रूपानं तुम्ही आम्ही आजपर्यंत जे काम करत असू त्याच्या 10 पटीनं काम करत या पक्ष नेतृत्वानं दाखवलेल्या विश्वासाला आपण सार्थ ठरवायचं आहे इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर पेण विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्मान्य रवी शेठ पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. खरं म्हणजे आजची ही सभा पाहून ज्या पद्धतीनं उत्साह आणि ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांचा जोश ह्या बाबतीत आज सर्वांचंच आभार मानायला पाहिजे आणि आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते खरं म्हणजे त्यांचा आभार आपल्याला मानायचा आहे आणि आभारासाठी आपले हे नेते कोकणात ज्यांनी भाजप वाढवलेली आहे, कोकणात हे रोपं लावलेली आहेत, या रोपाचा आता वृक्ष होत आहे आणि ह्या वृक्षात आता आपण सगळेजण एकत्रित आलोत असे आपले या राज्याचे बांधकाम मंत्री
आपले सर्वांचे नेते सन्माननीय चव्हाण साहेब दुसरे सत्कारमूर्ती आहे. खरं म्हणजे सुरुवातीला मला असं वाटलं की नेते आपल्याला शब्द देतात पण तो शब्द पुरा होईल असं मला वाटत नाही. आणि राजकारणी माणसं ही तेवढ्यापुरती बोलतात परंतु हा शब्द ज्यांनी पुरा केला आणि त्यांना ज्यांनी पुरा केला त्यांचं पण आभार. आणि आजच्या आपले ह्या तालुक्याचे या मतदारसंघाचे माजी आमदार आपले सर्वांचे नेते दरीशील दादा या ठिकाणी पनवेलचे आमदार आपले सर्वांचे नेते प्रशांत दादा या ठिकाणी विशेष करून सर्वांनीच नावं घेतली मी का मागं पडू आणि म्हणून सतीश दारपांचं नाव घेतलं पाहिजे. सतीश दारपांना रोज सकाळ संध्याकाळ अरे बाबा होईल की नाही अरे बाबा होईल की नाही सतीश दारप सांगतो हो 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 थांबा थांबा ते थांबा थांबा करून त्यांनी शब्द पुरा केला. खरं म्हणजे चव्हाण साहेबांच्या पाठीमागं सारखा रोज तगादा लावून आमच्या धैर्यशील दादांना ह्या ठिकाणी बसवलं ते सतीश धारप. या ठिकाणी लाडसाहेब आलेत कर्जतवरून, नातूसाहेब आलेत, या ठिकाणी कळसेकर कोळीसाहेब आणि धैर्यशील दादांच्या मातोश्री या सन्माननीय सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार, या ठिकाणी बंधू आणि भगिनीनो, या ठिकाणी आज आपण या ज्या पद्धतीनं आपण एकत्रित आलात हा मतदारसंघाचा ह्या जिल्ह्याचा खरं म्हणजे मान सन्मान आहे. रवींद्र चव्हाण साहेबांनी जी अशक्य कोटीतली गोष्ट ती आपल्याला करून दाखवली. खरं म्हणजे त्यांचे आभार तर मानायलाच पाहिजेत कारण त्यांनी हे वरपर्यंत जो स्टेक धरला आणि त्या स्टेकचा आज आपल्याला ह्या ठिकाणी या तालुक्याला या मतदारसंघाला या जिल्ह्याला एक चांगला माणूस खासदार म्हणून गेला. त्या ठिकाणी खासदार म्हणून मला अनेक वेळा त्या टायमाला देवेंद्र फडणवीस साहेबांची आठवण येतोय की काही चिंता करू नका रविशेट ते खासदार होतील. बावनकुळेंना भेटलो काही चिंता करू नका रविशेट खासदार होतील. अरे बाबा खासदार होतील रे कधी. आणि लोकसभेच्या निवडणुकीत बरेचसे लोक हरले गेले. मला उलं आता काय होणार नाही आता ही की चिंता आपण करून केली तरी आता शक्य होणार नाही कारण हे रथी महारथी गेलेत. हे रथी महारथी आता अंतर इंगणातून बाहेर पडलेत. आता त्यांचं कुठंतरी पुनर्वसन करायला पाहिजे. ते पुनर्वसन करण्यासाठी आता धैर्यशील दादाला कसं जमेल. आणि म्हणून मी कधी कधी गेलो की देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायचो बाबा काय होईल की नाही आमचं होईल होईल थांबा थांबा होईल होईल थांबा थांबा परंतु ते सत्य झालं. थोडकीच मी एक मागचं उदाहरण सांगतो. ही सीट ही राज्यसभेची सीट बॅरिस्टर अंतुलेसाहेब ज्यावेळेला 77-78 साली ज्यावेळेला राज्यसभेचे खासदार होते त्याच्यानंतर आत्ता धैर्यशील दादांना मिळालेले आहे. त्यावेळेला ते खासदार होते आत्ता हे राज्यसभेचे दुसरे खासदार ह्या जिल्ह्याला मिळालेले आहेत. आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की त्याच्यानंतर अंतुलेसाहेब लोकसभेला हरले आम्ही दिल्लीला जाऊन थांबलो होतो की आमच्या ह्या नेत्याला राज्यसभेवर घ्या या आमच्या नेत्याला राज्यसभेवर घ्या. परंतु त्यावेळेला अंतुलेसाहेब एवढे मोठे असतानासुद्धा त्यांना या राज्यसभेची सीट मिळाली नाही. परंतु रवींद्र चव्हाण साहेबांच्या मुलं आमच्या धैर्यशील दादाला ही सीट मिळाली हे खरं म्हणजे आमचं भाग्य आम्ही समजतो. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू चाहतोय की या ठिकाणी ह्या खासदारकीचा आपल्याला उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्यावर फार मोठी जबाबदारी पडलेली आहे. आपल्याला हा मतदारसंघ एकसंगी करायचा आहे. धैर्यशील दादा उद्याच्या विधानसभा आहेत, उद्याच्या जिल्हा परिषद आहेत, उद्याच्या पंचायत समिती आहेत. या सगळ्या निवडणुकीत आपल्याला ह्या जिल्ह्याच्या
जिल्हा परिषद पासून पंचायत समिती पासून विधानसभेपासून या सगळ्या आपण जागा जिंकायच्या आहेत, त्या ठिकाणी आपला जिल्हा परिषदचा सदस्य झाला पाहिजे, आपला जिल्हा परिषदचे पदाधिकारी झाले पाहिजेत, आपल्याला जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला पाहिजे, आपल्याला विधानसभेचा सदस्य झाला पाहिजे, आपल्याला पंचायत समितीचा सदस्य झाला पाहिजे। या दृष्टीनं आत्ता जी पक्षाची बांधणी आणि जी पक्षाचा उठाव पाहता या ठिकाणी आपण सर्व ठिकाणी आपण अग्रेसिव राहू यात शंका नाही। आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू जातो आहे की आपण सगळे भेदभाव विसरून आत्ता आपण एक संघी राहूया, आपल्याला एक संघता ठेवायला पाहिजे। येईल ती निवडणूक आपल्याला जिंकायला पाहिजे, त्या निवडणुकी जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले पाहिजेत, आपसातले हेवेदावे मिटवले पाहिजेत आणि या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे आपला पाया मजबूत करून पुढे आपण जाऊया। या दृष्टीनं मी जास्त वेळ न घेता आपल्याला पुढच्या दृष्टीनं फार चांगले दिवस आलेले आहेत। या ठिकाणी या मतदारसंघाचा तर काही प्रश्न राहिला नाही, कोण म्हणत असतील 17 महिन्याचा, अरे पण आपल्याला 17 दिवस तरी करता आणायची हिंमत आहे काय? 17 दिवससुद्धा हिंमत नाही, उगाच आलो दुसऱ्यावर टीका करायचं कारण काय? आणि म्हणून आत्ता तुम्हाला ह्याच्यानंतर काय होईल परिस्थिती ती लवकरात लवकर दिसेल। आणि म्हणून आपल्याला एक संगता ठेवायला पाहिजे, एक 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 वाक्यता आली पाहिजे, कार्यकर्त्यांना जोम आलेला आहे। कार्यकर्ता आता महिलांनासुद्धा राज्य शासनाने आपल्या राज्य शासनासाठी लाडकी बहीण म्हणून ताकद दिलेली आहे आणि ह्या महिलांचा चांगला सन्मान केलेला आहे। या ठिकाणी हे उद्याचं सरकार आपल्याला आणायचं आहे, हे सरकार आणण्यासाठी महिलांनी अहोरात्र कष्ट घेतले पाहिजेत। जसे शासनाने तुमच्यासाठी योगदान दिलंय, या योगदानाचा उपयोग आपल्याला ह्या महिलांसाठी झाला, तसंच तो उपयोग उद्याचा आमदार, उद्याचे जिल्हा परिषद, उद्याची पंचायत समिती, उद्या सर्व ठिकाणी आपण अग्रेसिव राहायला पाहिजे, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे जे 2 शब्द पुरे करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आमदार साहेब। खऱ्या अर्थानं पेणमध्ये घोंगावत असलेलं SEZ आंदोलन ज्यानं थांबवलं, 92 बँका अवसानात गेल्या परंतु पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारासाठी ज्यानं अविरतपणे लढा चालू ठेवला आणि खऱ्या अर्थानं कुणबी समाजाचं नेतृत्व उत्कृष्ट संसदपटू आणि रायगडच्या या ऐतिहासिक भूमीतून दिल्लीच्या तख्तावर रायगडवासियांची सगळे प्रश्न मांडण्यासाठी सज्ज झालेला संघर्ष योद्धा धैर्यशील दादांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं। प्रत्येक हरवलेल्या क्षणानं तुम्ही नव्यानं जिंकावं, प्रत्येक हरवलेल्या क्षणानं तुम्ही नव्यानं जिंकावं, वादळाशी कसं खेळावं हे ज्यांच्याकडून शिकावं असं नेतृत्व धैर्यशील दादा पाटील। आज आपण सर्व मंडळी कृतज्ञता सोहळ्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। ज्यांनी मदत केली, ज्यांनी या पेणकरांच्या इच्छा पूर्ण केल्या, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, त्यांचे आभार मानावेत याकरता खऱ्या अर्थानं आज आपण माननीय चव्हाण साहेबांचा सत्काराच्या सोहळ्याकरता कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मित्रांनो, या सोहळ्याकरता इथे उपस्थित असलेले स्वतः कोकणाचे नेते माननीय चव्हाण साहेब, इथे उपस्थित असलेले माझे नेते माननीय रविशेठ पाटील साहेब, माझे नेते माननीय प्रशांत दादा, माझे नेते माननीय लाड साहेब, माझे नेते माननीय डॉक्टर नातू साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले कोळी साहेब, छोटम शेठ, राजाभाई, मोहिते साहेब, थोरे साहेब, ज्यांचं नाव प्रोटोकॉलनुसार मी अगोदरच घ्यायला पाहिजे होतं, ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय कळसेकर साहेब, ज्यांनी भारतीय जनता पक्षाचं अखंड काम केलं, ते माननीय तुळपुळे साहेब माझी आई, व्यासपीठावरील सर्व आदरणीय मंडळी, आणि मला कार्यकर्त्यापासून खासदार होण्याकरता ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं टोचणी लावली, नेचा लावला, धक्का दिला, आग्रह केला, आक्रमक वागले, संयमी वागले, जोरात वागले, सावकाश वागले,
ज्यांनी या जगामधल्या राजकारणातला आणि समाजकारणाचा प्रत्येक पैलू या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी वापरला ते माझे नेते माननीय सतीशजी धारप साहेब. उपस्थित असलेली सर्व जाणती मंडळी आणि सर्व माता भगिनी बंधू भगिनी मित्रांनो, मी मगाशी सांगितलं खरं तर हा सत्काराचा समारंभ आहे, ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा समारंभ आहे. ही कृतज्ञता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याप्रती आहे, ही कृतज्ञता माननीय बावनकुळे साहेब यांच्याप्रती आहे, ही कृतज्ञता माननीय चव्हाण साहेबांच्या प्रती आहे, ही कृतज्ञता धारप साहेब तुम्हा सर्व मंडळींच्या प्रती असलेली ही कृतज्ञता आहे. खरं तर नावं बरीच घ्यावी लागतील आणि बरीच नावी घेतली तरी नावं घेतली तरीसुद्धा काही नावं शिल्लक राहतील एवढी कृतज्ञता खरं तर मी या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे याची मला या ठिकाणी पूर्णतः कल्पना आहे. कारण मित्रांनो, प्रक्रिया कशी होती, आपण या ठिकाणी लोकसभेची तयारी करण्याचा इथे प्रयत्न केला, तुम्ही सर्व मंडळींनी ताकदीचा या ठिकाणी एल्गार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलात. मोठं राजकारण छोटं राजकारण याच्यामध्ये मोठ्या राजकारणाला प्राधान्य द्यावं लागतं आणि लोकसभेला धैर्यशील पाटील तुम्ही सध्या आपल्याला मित्रपक्षाला मदत करायला पाहिजे, आम्ही तुमचा निश्चितपणानं विचार करू असा या पद्धतीचा शब्द आपल्याला या ठिकाणी देण्यात आला. शब्द देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिला, शब्द बावनकुळे साहेबांनी दिला, शब्द माननीय चव्हाण साहेबांनी दिला. शब्द त्यांनी दिला ज्या ज्यावेळी मी चव्हाण साहेबांना भेटायचो तेव्हा चव्हाण साहेब सगळं झाल्यावर मला बोलायचे धैर्यशील मी तुझ्या कामाच्या पाठी आहे हो, मला बरं वाटायचं. मला कधी देवेंद्र फडणवीस मला या ठिकाणी दिसले की मी मुद्दाम त्यांच्या समोर जायचो ते मला म्हणायचे माझ्या लक्षात आहे हो. मी आठवणी मान्य रवी पाटील साहेबांकडे गेलो की ते म्हणायचे धैर्यशील मी सुद्धा पाठी आहे. या ठिकाणी प्रशांत दादांना फोन केला की प्रशांत दादा सुद्धा मला या ठिकाणी आश्वासक आणि विश्वासक असा या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी द्यायचे. पण मित्रांनो, तुम्हा आम्हाला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं एखाद्या मोठ्या पक्षाला ज्यावेळी एखादं पद देण्याची वेळ येते त्यावेळी आपल्यापेक्षा कितीतरी अधिक पक्षासाठी काम केलेली अनेक मंडळी त्या पक्षामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतात. आणि साधी गोष्ट आहे, शेवटी एखाद्या नवीन माणसाला शब्द दिलाय ही जरी गोष्ट किती जरी खरी असली तरी सुद्धा त्या घरामध्ये त्या घराच्या कल्याणाकरता त्या घराण्याच्या कल्याणाकरता त्या पक्षाच्या कल्याणाकरता अगोदर जी मंडळी झिजलेली असतात त्यांची सुद्धा त्या ठिकाणी संमती आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्य देणं मित्रांनो तेवढंच या ठिकाणी गरजेचं असतं. आणि म्हणून जसा 21 तारीख जवळ येत होती तुम्ही कार्यकर्ते तर मला जामच हैराण करत होता. तुमचंही काही चूक नव्हतं, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून आपण राजकीय पाऊल या ठिकाणी उचललं होतं. मला आठवतं देवेंद्रजींनी आणि माननीय चव्हाण साहेबांनी मला 11-12 तारखेला सांगितलं होतं धैर्यशील पाटील आपलं व्यवस्थित या ठिकाणी होईल. पण मला निरोप काही येत नव्हता. 11 गेली 12 गेली 13 गेली 21 फॉर्म भरायचा ना, 14 तारीख गेली 15 तारीख या ठिकाणी आली. मी बोललो बरोबर आहे 15 तारखेला जे ऑगस्ट आहे 15 ऑगस्ट आहे नंतर परत काहीतरी रक्षा दिव बंधन होतं त्यामुळे म्हटलं 16 मिळाला आपल्याला काही निरोप येणार नाही, आपल्याला निरोप बरोबर 17 सकाळी येईल. 17 गेली, 17 संध्याकाळ गेली, 18 सकाळ उजाडली, 18 गेली, 19 सकाळ उजाडली, 19 संध्याकाळ गेली. मी सुद्धा विचार केला ही कागदपत्र या ठिकाणी जमा करायलाच मुळात 3-4 दिवस जातात, कदाचित ह्यावेळी आपल्याला संधी न मिळण्याची या ठिकाणी कदाचित आपल्यावर वेळ येईल आणि आपण थांबूयात, आपल्याला थांबलं पाहिजे. नंतर विधान परिषद आहे, कुठेतरी मला हे कळत होतं की धैर्यशील पाटलाला भारतीय जनता पक्षाच्या बैठकांमध्ये ज्या पद्धतीनं सन्मानानं वागवलं जात आहे त्या पद्धतीनं पक्षामध्ये धैर्यशील पाटलाला कार्यकर्ता म्हणून असलेली किंमत निश्चितपणानं मिळते याची मला त्यावेळी जाणीव होती. पण तरीसुद्धा एक सर्टिफिकेशन लागतं, एक शिक्का लागतो बसायला,
जेवण तयार आहे, पण वाढल्यानंतर आणि दोन घास पोटात गेल्यानंतर आपल्याला वाटतं वा भाजी मस्त झाली हो। तर तसं सर्टिफिकेशन शेवटी झाली, 18 तारीख गेली। मी विचार करतोय की कागदपत्र जमवायलाच मुळात 3-4 दिवस लागतात, त्याच्यामुळे जर निरोप यायला पाहिजे होता तर तो आत्तापर्यंत यायला पाहिजे होता। बरं, कागदपत्र गोळा करायची म्हणजे अख्ख्या गावभर चर्चा होती आहे, आणि अख्ख्या गावभर जिथे आपल्या आपल्या बॉसने आपल्याला सांगितलं नाही तर आपण तरी तयारी कशी करायची। पण तरीसुद्धा शेलारला म्हटलं की गुपचूप गुपचूप आपली तयारी या ठिकाणी चालू ठेव। 20 तारखेला आमच्या घरातले एक जुने आमचे नातेवाईक कांदळेपाड्याचे लांगी मामा गेले। खरं तर सकाळी 9 मयत होतं, मी मैताला गेलो। मैताला गेल्यानंतर दळवी बापू सोबत होते आणि शंकर शेठ बोलला चला चहा घ्यायला। मी सुद्धा विचार केला आता घरी गेलो तर कार्यकर्ते बोलणार आपला काय झाला, परत येणार डोक्याला टेन्शन। मी त्यांच्याकडे चहा घ्यायला 2 तास थांबलो, 2 तास कोण चहा घेत नाही। त्यानंतर चहा घेतला, घरी आलो, जेवलो, डोक्याला मला टेन्शन आलं होतं, माणसं विचारायची। मी विचार केला आपण आपला आंब्यात जाऊ, आंब्यात गेलो, दुपारी 2 तास हिंडलो, भरपूर घाम आला, 4 वाजता घरी आलो, झोपाळ्यावर बसलो, म्हटलं आता आंघोळ करू, आणि एका शिवसैनिकाचा पालीवरून फोन आला। आता आपली काळजी काय काय वेळा दुसऱ्यांना जास्त असते, अशा वेळी काय झालं कसं झालं त्याच्याशी 1/2 तास बोललो। बोलताना बोललो मला पक्षामध्ये मला मान मिळतोय, पण एवढी एवढी माणसं आहेत, संधी मिळेलच असं नाही, कधीतरी संधी मिळेल। आता आपण शेतावर काम करायला सुरुवात करून अजून 6 वर्ष नाही झाला, आपण तरी मजुरी मागायची किती आणि पोस्ताची आपण अपेक्षा ठेवायची कशी, असा मी विचार करत होतो। फोन ठेवला आणि चव्हाण साहेबांच्या माननीय आपले अनिकेतजी त्यांचा मला 4 मिस कॉल होते, मी फोन केला। त्यांनी मला सांगितलं धैर्यशील पाटील आपला बायोडेटा आहे काय नीट, तो म्हटलं आहे, मग मला पाठव बघू। मी शेलारला म्हटलं अरे लवकर लवकर टाईप कर, तो सुद्धा कुठेतरी निघून गेलता, जेवायला 3 तास गेलता, तोही कुठेतरी गायब होता। त्याला बोलवला, बायोडेटा टाईप करायला लावला। निलिमाला म्हटलं निलिमा पेशंट अजून सलाईनवर का होईना पण अजून आहे। 1/2 तासांनी चव्हाण साहेबांचा फोन आला, धैर्यशील पाटील कागद गोळा कर सगळी, अजून काय तशी काय समजण्याची घाई करू नकोस। मी बोललो चला आपण कागदपत्र गोळा करू, आंघोळीला गेलो। आंघोळीला गेल्यानंतर मान्य चव्हाण साहेबांचा फोन आला, मान्य बावनकुळे साहेबांचा फोन आला, मान्य फडणवीस साहेबांचा फोन आला की धैर्यशील पाटील खासदारकीचा फॉर्म भरण्याकरता तुम्ही मुंबईला या ठिकाणी निघा। मित्रांनो, हा कार्यकर्ता जो आंब्यावरती गेला होता 3 तासापूर्वी तो कार्यकर्ता होता। मी निलिमाला म्हटलं, आईला म्हटलं, आमच्या आंब्याचे पैसे आईकडे असतात। आईला म्हटलं 50,000 दे, मी चाललो फॉर्म भरायला। मी फॉर्म भरायला गेलो, फॉर्म भरायला गेलो, सगळा फॉर्म बी व्यवस्थितरित्या भरला, डिपॉझिट डे घेण्याकरता खिशामध्ये हात घातला, तर अनिकेत पटोलदारांनी सांगितलं की डिपॉझिट तुम्ही भरायचं नाही, डिपॉझिट पक्षाने माझ्याकडे या ठिकाणी दिलेलं आहे। फॉर्म भरता भरता संध्याकाळ झाली, माझा भाऊ होता, माझा मेवणा होता, 2 वकील त्या ठिकाणी होते, त्यांना म्हटलं अरे कधी खाऊन घ्या, ते म्हणाले नाही आम्ही खाल्लं, पक्ष कार्यालयामध्ये जेवण सुद्धा आणून ठेवलंय। 4 वाजले फॉर्म भरता भरता, वकिलांना म्हटलं तुम्ही उरलेल्या सगळ्या गाळलेल्या जागा या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरा, मी जरा झोप काढतो। आता झोपायला जायचं कुठे, गेले 35-40 वर्ष मुंबईमध्ये झोपायचं कुठं, ही अडचण येत नव्हती, कारण मोहनबाईंची या ठिकाणी वारसा हक्कानं मिळालेली आमदार निवासामधली खोली या ठिकाणी होती। झोपायचं कुठे, तर तेवढ्या धारप साहेबांचा फोन आला की धैर्यशील पाटील तुझी झोपायची व्यवस्था आमच्या हॉटेलमध्ये या ठिकाणी केलेली आहे। फॉर्म भरला, घरी आलो। मी हे तुम्हाला का सांगतो, मला सांगितलं पाहिजे, कारण टीका करणारे आणि शंका घेणारे अनेक आहेत, त्यांच्या प्रश्नांना उत्तर त्या त्या वेळेच्या कामातून आपण निश्चितपणे देऊ। पण धैर्यशील पाटील खासदारकीचा फॉर्म भरून घरी आला आणि शेलारला म्हटलं उरलेले पैसे आईच्या ताब्यात दे, शेलारने 48,000 रुपये 50 पैकी 48,000 रुपये आईच्या ताब्यात दिले 2,000 रुपयामध्ये, आणि 3 तासामध्ये तुमचा धैर्यशील पाटील कार्यकर्त्याचा खासदार या ठिकाणी झाला। हे मी तुम्हाला एवढ्या करता सांगतोय की पैशाच्या जोरावरती राजकारण करता येतं, राजकारण करावं लागतं, राजकारणाकरता पैसे या ठिकाणी लागतातच, परंतु केवळ पैसे या ठिकाणी तुमच्याकडे कमी असले म्हणून
भारतीय जनता पक्षामध्ये कुणाला डावललं जात नाही, दिलेला शब्द पूर्ण होतो ही मित्रांनो आपण या ठिकाणी गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून हा जो कृतज्ञतेचा दिवस आहे, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. मित्रांनो, जगाच्या राजकारणामध्ये काही शब्दांना फार मोठं मोल आहे. एक म्हणजे उपकार करण्याला मोल आहे, एक कृतज्ञता करण्याला मोल आहे, कृतज्ञता मानणारा मोल आहे, आणि एखाद्याने केलेली मदत ही मनापासून या ठिकाणी लक्षात घेत जर त्या शब्दाच्या आधारावर जर तुम्ही राजकारणात जर मोठे जर झाला असाल तर राजकारण तुम्ही कशा करता वापरावं आणि भविष्याच्या काळामध्ये निष्ठा कशा करता वापरावी ह्याला सुद्धा मित्रांनो राजकारणामध्ये मोल आहे. आणि म्हणून मी तुम्हा मंडळींना ही गोष्ट सांगेन की खिशात नेलेले 50,000 रुपये त्यातले 48,000 रुपये मी घरी आणले आणि घरी येताना मी खासदार होतो. आज धैर्यशील पाटलाला या गोष्टीचा विचार करावा लागेल की ही खासदारकी कशा पद्धतीनं आपण लोकांकरता आणि पक्षाकरता या ठिकाणी वापरली पाहिजे. पण हे धैर्यशील पाटलाला एकट्याला लक्षात घेऊन मित्रांनो काही उपयोग नाही. मी लक्षात घ्या, हे धैर्यशील पाटलाचं एकट्याचं काम नाहीये, हे काम तुम्हा आम्हा सर्व मंडळींचं आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही मंडळींनी ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की आज आजच्या घडीला जर आपल्याला ही जर खासदारकी जर दिली असेल, किती मोठी मोठी नावं होती, आपल्याला दिलेली खासदारकी किती मोठी आहे हे मला नंतर बातमी ऐकून जास्त मला या ठिकाणी कळालं, तुम्हालाही त्या नंतरच या ठिकाणी कळालं असेल. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्या मंडळींना निश्चितपणानं ही गोष्ट या ठिकाणी सांगेन की आपल्याला पक्षाचे या ठिकाणी आभार मानले पाहिजेत. आपण सुद्धा आपलं घर मोडल्यानंतर ज्या मामाच्या घरी गेलो त्या मामानं सुद्धा आपल्याला आवडीनं घरामध्ये बसवलं आणि त्याच्या सातबाऱ्यावर आपल्या नावाची एंट्री तिथे करून घेतली, ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हा सर्व मंडळींना निश्चितपणानं सांगेन की भारतीय जनता पक्षाचे आपण तर आभार मानूच. देवेंद्रजी फडणवीसांचे, मान्य बावनकुळे साहेबांचे, मान्य चव्हाण साहेबांचे, मान्य धारप साहेबांचे, रवी पाटील साहेबांचे, प्रशांत दादा, लाड साहेब, डॉक्टर साहेब, ह्या सगळ्यांचे आभार तर आपण मानूच. पण आभार मानताना मला सर्वात जास्त आभार कोणाचे मानायला लागतील माहिती आहे? की तुला आमदारकी मिळणार का, तुला खासदारकी मिळणार का हे चिंतेवरती कपाळावरती आठ्यांचं जाळं घेऊन जो मला विचारत होता ना, मला त्याचे आभार या ठिकाणी मानावे लागते. राजकारण हे पिढ्यानपिढ्या, याचा अर्थ राजकारण हे पिढ्यानपिढ्या करायचं असतं म्हणजे घरंदाज किंवा काय म्हणतात त्याला, घराणेशाहीला राजकारणामध्ये पर्याय नाही असं मी कधीच या ठिकाणी बोलणार नाही. पण माझ्या आजोबांपासून, माझ्या वडिलांपासून ज्या ज्या मंडळींनी मला या ठिकाणी साथ दिली, मित्रांनो आपला पक्ष सोडणं हे सोपं काम नसतंय. लोक काय काय बोलतात, कोण गद्दार बोलतो, कोण काय बोलतो, कोण काय बोलतो, कोण पैशासाठी गेला बोलतो, ह्यातली फार कमी विशेषणं माझ्या नशिबी आली. मला काय फार तसं कोण काय बोललं नाही. ह्याला कारण असं की ही सगळी मंडळी या ठिकाणी माझ्यासोबत या ठिकाणी आली. ज्यांनी मोहनबाईंना साथ दिली, ज्यांनी आयुष्यभर मोहनबाईंसोबत जे राहिले, धैर्यशील पाटील निर्णय घेतोय म्हणून तो योग्य आहे का अयोग्य आहे का याचा विचार न करता जे धैर्यशील पाटलासोबत आले, वादळ वाऱ्यामध्ये जसं आपण पावसाळ्यामध्ये एखादी पंटी नेतो ना, एखादा निरंजन, एखादा दगडी दिवा, वरून जर पाऊस पडत असेल आणि सोसाट्याचा जर वारा असेल तर ते निरंजन जसं छातीशी कवटाळून त्यातली वात या ठिकाणी विजू नये याच्याकरता जी धडपण आपण करतो, त्या पद्धतीनं तुम्ही मंडळींनी माझं राजकारण विजू नये याकरता या ठिकाणी तुम्ही मंडळींनी या ठिकाणी सांभाळलं. मी तुम्हा सर्व मंडळींचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमचं राजकारण, तुमचं हित, तुमचं घर, तुमची सामाजिक प्रतिष्ठा, तुमची राजकीय प्रतिष्ठा या ठिकाणी सांभाळण्याची जबाबदारी या ठिकाणी आहेच. पण तुमची म्हणजे जे सोबत आले केवळ त्यांची नव्हे तर ज्यांनी मला मनापासून स्वीकारला त्यांची सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे हे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून कबूल करतो. आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हा मंडळींना निश्चितपणे सांगेन की पेणकरांना एक खासदारकी दिली, एक आमदारकी या ठिकाणी दिली. आता विषय असा आहे की पेणकरांनी आता रायगडला काय द्यायचं, पेणकरांनी आता पक्षाला काय द्यायचं. मला असं वाटतं की या पेणमध्ये कार्यकर्त्यांचं जे पोटेन्शियल आहे, कार्यकर्त्यांची जी ताकद आहे, कार्यकर्त्यांची जी हिंमत आहे, ज्यांनी रवी पाटील साहेबांसारखा
एक चांगला कार्यकर्ता या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या ठिकाणी पाठवला, ज्यांनी पैशाचा कण एक कवडी देखील या कमरेला जेव्हा नव्हती तेव्हा 80 पासून मोहनबाईंसारखा हिरा या विधानसभेमध्ये या ठिकाणी पाठवला। गोर गरीब आणि कष्टकऱ्यांचं राजकारण ज्या पेण सुधागड रोह्यानं आणि रायगडानं या ठिकाणी मित्रांनो जिवंत ठेवलं, एसीझेड सारखा रिलायन्स सारखा राक्षस ज्यावेळी तुमच्या आमच्या जमिनी जेव्हा घ्यायला आला तेव्हा रिलायन्सवाला कुठे जिंकला असेल कुठं हरला असेल हे मला माहीत नाही, पण पेणच्या कार्यकर्त्यांनी आणि पेणच्या शेतकऱ्यांनी मात्र आमच्या जमिनी तुला देणार नाही अशा पद्धतीनं ज्याला परत पाठवला त्या पेणकरांना रायगडमध्ये आज मोलाची भूमिका बजावण्याची आता आवश्यकता या ठिकाणी राहिलेली आहे। आणि म्हणून मित्रांनो आपल्यामध्ये मतभेद असतीलही कदाचित ते आपण मिटवले पाहिजेत, कारण कमी नाही दिलं ना आपल्याला, कमी दिलं असतं तर आपल्याला ओरडायची संधी होती, आपण बोललो असतो मला हे नाही दिलं मला ते नाही दिलं, पण आता काही तसं झालं नाही। आणि म्हणून पेणच्या 6-6 जिल्हा परिषदेच्या जागा विधानसभेची जागा सर्व ग्रामपंचायती आपण तर निवडून आणल्या पाहिजेतच, पण भारतीय जनता पक्ष या रायगडमध्ये पसरवण्याकरता काय काय करता येईल ह्याचा सुद्धा सर्व विचार मित्रांनो तुम्ही आम्ही मंडळींनी या ठिकाणी केला पाहिजे। आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना निश्चितपणानं सांगेन, फार काही ह्याच्यात मी लांबड काही लावत नाही, पण मित्रांनो बऱ्याच जणांना धैर्यशील पाटील भाग्यवान किती आहे माहिती आहे का, मी मगाशी सांगितलं की 2000 मी खासदार होऊन आलो, 2009 साली जेव्हा मी विधानसभेला मला उभा केलात तेव्हा 16 बुथला मला वाटायला पैसेच नव्हते तरीसुद्धा मी या ठिकाणी आमदार झालो। माझा मी नशिबान एवढा आहे की ज्या मंडळींना मी सोडलं ते सुद्धा आज माझीच काळजी करतायत, ह्याचं 17 महिन्यामध्ये कसं होणार, मला दिलेली खासदारकी जी आहे ना ही माझ्या पक्षाने माझ्यावरती दिलेला हा विश्वास आहे, मला भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत कोरमध्ये मला मान्यता मिळाली माझ्या कार्यकर्त्याला मान्यता मिळाली मी ज्या पक्षामध्ये आलो त्या पक्षानं मला स्वीकारलं असा या खासदारकीचा अर्थ आहे। ही 2 वर्षाची असलेली खासदारकी आहे, 17-17 महिन्याची काही नाहीये। आणि मी तुम्हाला सगळ्या मंडळींना सांगेन की हाच फरक माझ्या पुढाऱ्याला कळला नाही हो, 24 जागा 5 वर्षापूर्वी शेतकरी कामगार पक्षानं जिल्हा परिषदेच्या निवडून आणल्या 24 जागा आणि 12 जागा ज्यांनी आणल्या त्यांना अध्यक्षपद दिलं, ज्या माणसाला 12 अधिक का 24 अधिक हे त्यावेळी कळलं नाही त्यांनी आता या ठिकाणी जास्त कष्ट या ठिकाणी घेऊ नयेत। आणि मी त्यांना हाही शब्द देईन त्यांना काय झालंय मग हा 6 महिन्यामध्ये मुळात ते 17 आकडा धरताय तो चुकीचा धरताय, ते म्हणतात 6 महिने याला शिकायला जातील आणि 6 महिने आचारसंहितेत जातील, मग हा बिचारा करील काय, तर मी त्यांना शब्द देतो मला 6 महिने नाही 2 महिने नाही, माझ्यावर जो विश्वास भारतीय जनता पक्षाने टाकलाय ना त्या विश्वासाच्या बळावर मी असं काम करीन काका। मी असं काम करीन की 2 वर्षांनी भाई काका तुम्ही असं बोलाल का मीच धैर्यशीलला भाजपमध्ये पाठवला, ज्यांनी ज्यांनी आधार दिला त्यांना त्यांच्या बाबत माझ्या मनामध्ये नेहमीच आदर राहील, पण मी सुद्धा आता भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे, वाकळूच्या धैर्यशील पाटलाला तुम्ही काय बोला तो तुमचा अधिकार असेल हे मी त्यांना बोलतोय, हा तुम्हाला अधिकार असेल, पण आता धैर्यशील पाटील ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्याच्या लायक आहे असं भारतामधली सर्वात मोठी पार्टी असलेली भारतीय जनता पक्ष जेव्हा बोलते तेव्हा आता माझ्या राजकीयपणाबद्दल काही फार मोठं बोलू नका एवढ्या मानाची अपेक्षा मी त्या मोठ्या माणसाकडून निश्चितपणानं करतो। आणि म्हणून मी तुम्हा सर्व मंडळींना सांगेन आमदारक्या असतील खासदारक्या असतील ग्रामपंचायती असतील त्या तर आपल्याला जिंकाव्याच लागतील, पण कोण आमदार व्हावा कोण खासदार व्हावा कोण सरपंच व्हावा कोण जिल्हा परिषदेला निवडून यावा एवढ्या करताच नव्हे का फक्त
हा एक मधला टप्पा असेल, ह्या आपल्याला एवढ्याकरता जिंकाव्या लागतील, कमळ्याचं निशाण आपल्याला जिल्ह्यात एवढ्याकरता न्यावं लागेल, आमदारक्या आपल्याला एवढ्याकरता जिंकाव्या लागतील, खासदारकी असेल, ग्रामपंचायती असतील, ह्या आपल्याला एवढ्याकरता जिंकाव्या लागतील, कारण रायगडातल्या माणसाच्या कपाळावरती असलेलं कष्टामुळे जब तयार झालेलं त्याच्या कपाळावरचं जे काळजीचं जे जाळं आहे ना, ते जाळं दूर करण्याची ताकद मित्रांनो तुमच्या आमच्या हातामध्ये यावी, याच्याकरता या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. ठेच लागल्यानंतर एखादी म्हातारी जर पडली तर त्या म्हाताऱ्या आईला पहिल्यांदा आठवण भारतीय जनता पक्षाची यायला पाहिजे, हे खरं साध्य मित्रांनो तुम्हाला आम्हाला मंडळींना अंतिमता या ठिकाणी हे साध्य करायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हा सर्व मंडळींचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, पत्रकार मंडळींचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो, जी मंडळी सोबत राहिली या प्रवासामध्ये त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, ज्यांनी मला सामावून घेतलं त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा पोरगा आपलं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीनं करेल असा विश्वास ज्या देवेंद्रजींनी, ज्या बावनकुळे साहेबांनी, ज्या चव्हाण साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केला त्यांच्याबद्दल आणि सर्वांबद्दल, मान्य रवी पाटलांबद्दल, प्रशांतदादांबद्दल, धारप साहेबांबद्दल, लाड साहेबांबद्दल, सर्व मंडळींबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या सर्व प्रवीण तुमच्या सहित सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी इथे मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद दादा. यानंतर ही संपूर्ण राज्यसभेची खासदारकी ज्यानं धैर्यशील दादांना प्राप्त करून दिली ते कोकणचे भाग्य विधाते, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. सन्माननीय नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा. खरं तर आजचा हा दिवस रायगड आणि रायगडमधील असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी, आताच जे धैर्यशीलजींनी भाषण केलं हे भाषण ऐकल्यानंतर हे लक्षात येत आहे की धैर्यशीलजींच्या मनामध्ये जे एवढे दिवस तुंबून होतं किंवा जे साठवून ठेवलं होतं ते त्यांनी आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. खरं तर रायगडमध्ये काम करत असताना आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय प्रशांतजी, आदरणीय सतीश धारपजी आणि व्यासपीठावरील असणारे हे सर्वजण, या सगळ्यांना आणि या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि या मेहनतीमुळेच खरं तर भारतीय जनता पार्टी केंद्रीय नेतृत्व असेल किंवा महाराष्ट्रातलं नेतृत्व असेल यांनी हा निर्णय घेतला की राज्यसभेवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये धैर्यशीलजींना पाठवलंच पाहिजे. आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने केंद्रीय नेतृत्वाचं खरं तर फार फार आभार मानतो. आपण सर्वजण, ही लढाई अजून संपली नाही, खरं तर ही लढाई उजव्या आणि डाव्या विचारसरणीची असणारी लढाई आहे.
आणि ही लढाई लढत असताना या उजव्या विचारामध्ये अनेकांना सामावून घेणं हेच तर मोठं कौशल्य आहे. इथे कोणीही कोणाचा प्रतिस्पर्धी नाही, परंतु त्या प्रत्येकाला डाव्या विचाराला तुम्हाला आम्हाला सर्वांना उजव्या विचाराकडे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला तो दिवस आठवतो निलिमाताई, की धैर्यशीलच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा जर कोणी निर्णय घेतला असेल तर तुमचा भाऊ, आज मला त्याची आठवण येते. तो मला सहजपणे म्हणायचा की धैर्यशील दादा ऐकला नाही ना तर मी आहे, आज तो आमच्यामध्ये नाही. परंतु तो दिवस मला धारपसाहेब आठवत असतील की असे असंख्य कार्यकर्ते की त्या डाव्या विचारसरणीमध्ये काम करतायत, काही नाईलाजा असतो करतायत, या सर्वांना असं वाटतंय की होय, हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये या देशाला परमवैभव प्राप्त जर करायचं असेल, शेतकरी कष्टकरी यांना खऱ्या अर्थाने जर प्रकाशाच्या झोतामध्ये विकासाच्या प्रवाहामध्ये जर आणायचं असेल तर आम्हाला सात उजव्या विचाराबरोबरच गेलं पाहिजे. धैर्यशीलजी, तुमच्याबरोबर असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी तुमच्यावरती विश्वास, या विचारसरणीवरती विश्वास ठेवला. माझी विनंती आहे की येणारा काळ हा फार कठीण काळ आहे. या कठीण काळामध्ये आव्हानं अनेक आहेत आणि या आव्हानाला सामोरं जाणं हे कसं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने गेलं पाहिजे, तर आमचे नेते, आमचे संस्थापक रामभाऊ माळगींनी कार्यकर्त्याने कसं वागावं, कार्यकर्त्याने त्याचं जीवन कसं व्यतीत करावं, या तीन वाक्यामध्ये सांगितलं. आणि ती तीन वाक्य अशी होती की कार्यकर्त्याच्या पायामध्ये भिंगरी असली पाहिजे, कार्यकर्त्याच्या डोक्यावरती बर्फ असला पाहिजे आणि त्याच्या तोंडावरते गावेवरती साखर असली पाहिजे. हे सर्व गुण धैर्यशीलजी तुमच्यामध्ये एकदम जुळतात. मला खात्री आहे आज जी संधी तुम्हाला मिळाली आहे या संधीला आपण नक्कीच उजवं ठरवाल. आज जो विश्वास देवेंद्रजी, बावनकुळेजी आणि अमितजींनी तुमच्यावरती ठेवला आहे, मला खात्री आहे की या विश्वासाला आपण कुठेही तडा जाऊ देणार नाही. आणि आज आपण जे सामान्य जनतेला जे सांगितलं किंवा जे संबोधलं आहे त्याच्या प्रत्यक्ष कृतीला वेळ न दवडता आपण सर्वांनी मिळून कामाला सुरुवात करूया, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा धैर्यशीलजींना आणि लाडसाहेब आपण बसलात, लाडसाहेब इथेच बसलेत, त्यामुळे लाडसाहेबांना सुद्धा मी फक्त एवढीच आठवण करून देतो की तुम्ही सुद्धा आप भी कतार में है. मी हे यासाठी सांगतोय की एवढी गुणी माणसं ही गुणीच माणसं आहेत, या रायगड जिल्ह्यातली गुणी माणसं, की जे जेवढ्या विश्वासाने त्या डाव्या विचारामध्ये काम करणारे उजव्या विचारामध्ये येणं सोपं नाही आहे, परंतु तो विश्वास जो आहे तो यांचा सर्वांचा जो आहे ह्याला सुद्धा आम्हाला कुठेतरी तडा जाऊ दर देणं ही सुद्धा जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ती जाऊ देणार नाही हे या व्यासपीठावरून सांगतो. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीने रायगड जिल्हा हा शतप्रतिशतच्या दिशेने आपण सर्वांनी नेऊया एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.